म्हणून हे जे दोष आहे हे दोष जर नष्ट करायचे असेल तर तुकोबाराय आग्रह करतात श्री संतांची माथा चरणावरी। आता पाप काय आणि पुण्य काय हे सामान्य जीवाला लवकर कळत नाही महाराज, त्यासाठी संतांची कर्म उपासना न कळे जायची, तेने संतांची शरण जावे। आपल्याला कर्म कसं करावं याचं सुद्धा ज्ञान नसतं, उपासना कशी करावी याचं सुद्धा ज्ञान नसतं। मग नाथ महाराज म्हणतात त्यांनी संतांची शरण जावे, कर्म उपासना। आपल्याला पाप काय पुण्य काय सहज विचार मांडून जातो महाराज। लहान मुलगा आहे एक 10-11 वर्षाचा, 10-11 वर्षाच्या मुलाला त्याची आई काठीने मारते, चांगला आहे की वाईट आहे? महिला मंडळ उत्तर द्या। 10-11 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या मुलाला त्याची आई काठीने 2-3 फटके मारते, चांगला आहे की वाईट आहे दादा? बोला ना। चांगलं किंवा वाईट एकच सांगा पटकन, टाइम होत चाललाय हो। चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे। परंतु मला पुढं जाऊन असं सांगायचं, ती जी आई आहे त्या मुलाची सावत्र आई आहे। आता चांगलं आहे की वाईट आहे? आता मुलाची चूक आहे का बरोबर आहे आपण विचार करू का? त्या आईचीच म्हणजे आपल्याला सहज मी थोडासा विचार मांडला की आपल्याला चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय हे काही कळत नाही, म्हणून आपण संतांना त्या ठिकाणी शरण जायचं असतं। आणि हाच आग्रह तुकोबाराय करतात अभंगाच्या प्रथम चरणात। श्री संतांची माथा चरणावरी, ओ श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, ओ श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची श्री संतांची माथा चरणावरी। आपल्या ठाई असणारे जे दोष आहे हे दोष त्या ठिकाणी निर्मूलन जर व्हायचं असेल, नष्ट जर व्हायचे असेल, तर या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी संतांच्या चरणी दंडवत घाला। परंतु आता संत कोणाला म्हणायचं महाराज? कलियुगा माझीही कलियुगामध्ये बहुत संत झाले घरोघर। कलियुगामध्ये कुणीही पण कोणाला संत म्हणायला लागलं महाराज, कोणाला संत म्हणायचं? तर शास्त्रकार सांगतात परनिष्ठा सततेन अज्ञानम प्रति येत ततश्य शांतानम नाशा यही भक्ता क्रियेअंत तथा संता। दुसऱ्याच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश ज्याच्याकडून केला जातो त्यांना संत असं म्हणतात। सुखी जेने व्हावे
هاري موكي غادا